श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा ही केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते. धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार जे आहे 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे. ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे. कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे. ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटही दूर करतील. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, करणी बाधा असू दे, नजर दोष असू दे, भांडणं असू दे, पितृदोष असू दे, हे सर्व नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, आजारपण असेल, कलह होत असेल, मुलं खूप चिडचिड करत असतील, केलेला अभ्यास मुलांना लक्षात राहत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, बऱ्याचदा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात, तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, ग्रहदशा बरोबर नसेल, राहू, केतू, शनी या ग्रहांचे जर आपल्या आयुष्यामध्ये दुष्प्रभाव असतील, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं हे जावं लागतं. आणि म्हणूनच अशा विशेषतेला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय केअर करतो, त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6:00 साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही, तर तुम्ही 6:00 रात्री 12:00 हा उपाय कधीही करू शकता. तर ह्या उपायाकरता आपल्याला एक मातीची मोठी पंती घ्यायची आहे आणि त्या पंक्तीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे. ज्या रीते गायीला महत्त्व आहे, त्याच रीते गायीपासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूला सुद्धा महत्त्व आहे. गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गायीपासून मिळणाऱ्या सर्व वस्तू अतिशय पवित्र असतात. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराची शुद्धी करण्याकरता आवर्जून शेणाची गौरी जी आहे ती त्या पंक्तीमध्ये ठेवायची. आता तुम्ही गावखेड्यामध्ये राहत असेल तर तुम्हाला सहज शेणाची गौरी ही मिळून जाणार आहे. तर तुम्ही सिटीमध्ये राहत असेल तर काय करायचं, जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे अगदी सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या ज्या गौरी असतात त्या भेटून जाणार आहेत. तर आपल्याला एक शेणाची गौरी ठेवायची आणि त्यावर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत.
आवर्जून भीमसेनी कापूरच वापरत चला, कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापीडा आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। म्हणून आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या त्याच्यामध्ये ठेवायच्या, त्याचबरोबर 2 लवंगासुद्धा ठेवायच्या। ज्या रीती लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर करण्याकरता ह्या अतिशय प्रभावी मानल्या जातात। त्याचबरोबर लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून द्यायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहेत, दारिद्र्य आहे, अलक्ष्मी, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। म्हणून दरवाजे खिडक्या खोलायचे आहेत आणि हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा आहे। सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर ह्या प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला त्या पंक्तीमध्ये असणारा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे, कारण तूपसुद्धा माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे। तूप टाकल्याबरोबर प्रचंड धूर हा तयार होतं। काही वेळाकरता आपल्याला ही पंक्ती जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची आहे। त्यानंतर ती पंक्ती तिकडनं आपल्याला उचलायची आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तो आपल्याला फिरवायचा। फिरवताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नम, ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये ही पंक्ती फिरवायची। त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही पंक्ती जी आहे ती ठेवून द्यायची। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापीडा असू दे, वाईट शक्तींचा प्रभाव असू दे, कोणी करणी बाधा केलेली असेल, त्याचबरोबर वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष दूर होण्याकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही, आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।